मन मंदिरा गजर भक्तीचा आनंदाशी जोडा. आता उद्या काला झाला की पुन्हा दुःखरूपी संसारात जायचंच आहे आपल्याला. पण हा आनंद म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मित्रनगर मध्ये व्हावा जन्म आमा. कशाला हा आनंद लुटण्यासाठी. हा झालं, माझी 10 मिनिट आहे अजून, बरोबर सोडतो. आणि माझ्या कीर्तनातले ते बहु वाव पोटी तुका म्हणे येथे लाभाचे कोटी, बहु वाव पोटी समर्थाचे. थोडा द्या ना याला. सामर्थ्य असावं मॉनिटरच, सामर्थ्य असावं. गेंद आहे, गेंद आहे, काळी वायर. हॅलो. सामर्थ्य असावं, अंतकरणामध्ये दयाही असावी, श्रीमंती असावी ना, पण गोरगरिबांच्या आडी अडचणी दूर करण्यासाठी असावी. तारुण्य असावं, पडलेल्या म्हाताऱ्या माणसाला उभं करण्यासाठी असावं, चालता चालता म्हाताऱ्याला पाडण्यासाठी नसावं. सामर्थ्य असावं, अंतकरणात दया असावी. अगदी 2 मिनिटात सांगतो, लक्ष द्या. ज्ञानोपरांच्या सोहळ्यात येणारे याच्यातली बहुतांशी मंडळी आमची दिंडी सोहळ्यामध्ये 87 क्रमांकाची. ज्ञानोपरांच्या सोहळ्यामध्ये 3 जिल्हे लागतात, 3, पुणे, सातारा आणि सोलापूर. ते जिथं जिल्हा बदलतो ना तिथलं दृश्य जर कोणी पाहिलं असेल त्यांच्या लक्षात येईल की बहु वाव पोटी समर्थाचे. ते असा मोठा मंडप देण्यात आलेला असतो रस्त्याच्याकडं. जो जिल्हा सुरू होणार ना ते जिल्ह्यातले अधिकारी बाहेर उभे असतात. जो जिल्हा संपतो त्या जिल्ह्यातले एक एक अधिकारी काट्या बंदुका ते घेऊन येतात ना पोलीस अधिकारी, असे एका लाईनीत उभे असतात. मग ज्यावेळेला माऊलींचा रथ येतो ना तिथं, मग मात्र जल्लोष पाहत जा. कुणी कुणी हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करत, कुणी ज्याच्या त्याच्या परीने माऊलींचं स्वागत. पण माऊलींचा रथ तिथं आला की दोन्ही जिल्ह्यातले अधिकारी, तिकडचे कलेक्टर, इकडचे कलेक्टर, तिकडचे खासदार, इकडचे खासदार, तिकडचे आमदार, इकडचे आमदार, सगळे स्वागताला उभे. माऊली 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 माऊली, एकच जल्लोष असत. मग ते तिकडचे खासदार, इकडचे खासदार, दोनही पाद्यपूजा, ज्ञानोबाऱ्यांच्या पादुकाचं पूजन. पुन्हा मान असतो ते कलेक्टरला, पुन्हा आमदार, आणि मग ते शेवटी पाद्यपूजेचा मान असतो ते SP साहेबांना. SP तिकडच्या जिल्ह्याचे SP, इकडच्या जिल्ह्याचे SP, दोघही ज्ञानोबाऱ्यांच्या पादुकाचं पूजन करतात. ABP माझाला पाहिला असेल तुम्ही ह्या वर्षी, ते नीरा नदीच्या कडच. इकडच्या SP न जो जिल्हा संपतो ना त्या जिल्ह्याच्या SP न ती जबाबदारीची कागदपत्र ज्ञानोबाऱ्यांच्या पादुकाला लावली, आणि पलीकडचे SP हात जोडून उभेच होते. त्या पादुकाला लावली कागदपत्र जबाबदारीचे, आणि पलीकडचे SP साहेबांच्या हातात दिले. काय झालं कोणाष्ट? हे SP लगहीवरून आलं आणि SP न हात जोडले आणि मान खाली केले. साहेब सांभाळत आणलंय माऊलीला आम्ही, जीव लावा वारकऱ्यांना, येतो आम्ही, येतो आम्ही म्हणणं. आणि SP च्या डोळ्यातून टपकीने आसरू पडले. SP साहेब खाली मान घालून मागे सरकले. तेवढ्यात आम्ही काही 5-7 महाराज मंडळी होतो. तुम्ही SP साहेब ना? मग तर ती जास्त रडू लागले. हा महाराज रडता का? साहेब महाराज आम्ही पोलीस अधिकारी,
सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत आमच्या तोंडात शिवीशिवाय काही येत नाही महाराज, आणि त्याच्याशिवाय जमतही नाही। पण खरं सांगू महाराज, जसे ज्ञानोपाय आमच्या जिल्ह्यात आले, त्या जिल्ह्यातून बाहेर जाईपर्यंत आमच्या तोंडात शिवी तर लांबच, पण माऊलीशिवाय काही तोंडात आलं नाही, माऊलीशिवाय। म्हटलं मग आता का रडता, का रडता महाराज? माऊली आम्हाला सोडून चालली आणि आजपासून सेवा संपली, आता ड्युटी सुरू झाली, सेवा नाही। म्हटलं साहेब अहो पुढच्या वर्षी घडल, पुढच्या वर्षी तुमच्या तोंडात साखर पडो महाराज, पण पुढच्या वर्षी माझी बदली कुठं होते काय होते तुम्हाला माहिती का? मला माहित। साहेब आश्रू पोसत खुर्चीवर जाऊन बसले, ते दोन अधिकारी दोन बाजूला उभे होते, पुढं ते लाकडी टेबल, 8 ते 10 लाख समाज ज्ञानोबारायचं भजन करत निघालेला। एस पी साहेब आपलं खुर्चीवर बसल्या बसल्या टाळी वाजून एक जीव झाले होते वारकऱ्यांबरोबर। तेवढ्यात एक 90-92 वर्ष वयाचा वारकरी पायात चप्पल नाही, ती पानं बांधलेली पाय पळू नाही म्हणून गुडघ्याच्या वर धोतर, 12 बंडी शर्ट, एका खांद्यावरती पडसी, एका खांद्यावर पताका, मुद्रा लावलेली, गंध लावलेली, 2-4 माळा गळ्यात, वेडवाकड पागुट गुंडाळलेलं 92 वर्ष वयाचा वारकरी। साहेबानं पाहिलं काही निष्ठा आहे, आम्ही हे सॉक्स घालतो, बूट घालतो, पण वारकऱ्याच्या पायात चप्पलही नाही। एवढा मोठा समाज, ब्याण्णव वर्ष वयाचे वारकरी ज्ञानोबाराचं भजन करत निघालेले, काय झालं कोणाष्टव? एस पी साहेबाच्या टेबलाच्या पुढं असं 6 ते 7 फुटावर वारकरी लघवीला बसले। वारकरी लघवीला बसले, ब्याण्णव वर्ष वयाचे वारकरी एस पी च्या पुढं 6-7 फुटावर लघवीला बसले, काय झालं कोणाष्टव? दोन अधिकारी दोन बाजूला उभे होते, वारकरी खाली बसलेला पहिला, दोन अधिकारी धावले, वारकऱ्याचे दोनही दंड धरणार। एस पी न पाहिलं कुठं पळतात रे? पाहिलं तर वारकरी खाली बसलेले हे दंड धरणार। एस पी न हातातला रुळा असा गरगर गरगर फिरवला आणि टेबलावर जोरात आदळला, सोडा त्या वारकऱ्याला, सोडा त्या वारकऱ्याला। म्हटलं की दोन्ही अधिकाऱ्यांनी साहेबाकडे पाहिलं, साहेबांना नमस्कार केला आणि आपापल्या जागेवर जाऊन उभे राहिले। वारकरी 92 वर्ष वयाचा, वारकऱ्यानं पाहिलं अरे काहीच्या हातात काट्या, काहीच्या हातात बंदुका, एस पीच्या समोर आपण बसलोय, पण ते काय इंद्रिय अनावर झालेली। वारकरी पुन्हा खाली बसला, विधी झाला, वारकऱ्याचा विधी झाला। आता 92 वर्षाचं वय एवढं चालल्यावर उठता येतं का माणसाला? आम्हाला नाही, पुणे ते सासवड चालू द्या, एकदा बसलं की उठायचं जीवावर येतं। 92 वर्षाचा वारकरी लघवीला बसलेला, त्या काठीच्या आधारानं कसं तरी उठायला लागला, पण मनात भीती होती। वारकऱ्या तुला कळतं का काही? कुठं बसाव? अरे तुझ्या अंगाची कातडी राहील का आता? उठता उठताच वारकऱ्यांनी डोळे झाकले, माऊलींची मूर्ती डोळ्यासमोर आणली। माऊली मी जाणून नाही बसलो, माऊली अहो वारी करतोय मी तुमची, हे तरी जोडे घालून वाऱ्या करतात, तुमच्या संगतीत जोडे कसे घालावे? मी जोडे घालत नाही माऊली, माझी खरी वारी असेल ना, एकदा या संकटातून वाचवा माऊली। ह्या विचारात वारकरी उठला, 2-3 पावलं टाकले, घाबरत घाबरत, माहिती होतं काटे आपल्या पाठीत बसतील, पण माऊली माऊली करत पुढे निघाला। एस पी साहेबही उठून उभे राहिले, 1000-1500 पोलीस काट्या बंदुका घेऊन उभे, फक्त आदेश, वारकऱ्याच्या अंगाची कातडी सोलून काढू साहेब। साहेबांनी हे ऐकलं, एका अधिकाऱ्याचं वाक्य, साहेब उठून उभे राहिले, खुर्ची ढकलली जोरात माग, वारकऱ्याच्या सामोरून आले। वारकऱ्यानं पाहिले एस पी आलेले, लटलट कापू लागला वारकरी, माऊली माऊली
तेवढ्यात एसपीनं आपले दोनही गुडघे खाली टेकवले, उजव्या हातातला रूळ उजव्या हाताला ठेवला, डोक्यातला टोप काढून डाव्या हाताला ठेवला आणि प्रत्यक्षात एसपी साहेब 92 वर्ष वयाच्या वारकऱ्याच्या चरणावर नतमस्तक झाले. वारकऱ्याच्या चरणावर नतमस्तक झाले आणि वारकऱ्याने पाहिलं, मग तर वारकरी होंदकीतून रडायला लागले, माऊली काय लिहिलं आहे तुमची. त्या वारकऱ्याने साहेबाचे दोनही दंड धरले. साहेब तर साहेबाचे डोळे भरून आलेले. वारकरी रडतो आणि साहेब रडतात, दोघांनी कडकडून मिठी मारली. वारकरी बाबा माझ्या जिल्ह्यात माझ्या अधिकाऱ्याकडून काही चुकलं का वारकरी बाबा, मी एसपी नात्यानं पदर पसरतो, रडू नका वारकरी बाबा, माझ्या चुका आमच्या पत्रात घाला वारकरी बाबा, इथून लोणंद जवळ आहे, दोन अधिकारी देऊ का तुमच्या बरोबर. वारकरी म्हटले, साहेब आमची माऊली सांभाळते मला, रडता का. 11 वर्षाचा होतो साहेब, माझ्या आजोबानं ज्ञानोबाराच्या सोळ्यात आणलं, तेव्हापासून वारी नाही चुकलो साहेब, गेले 80-82 वर्ष झालं ज्ञानोबाराच्या सोळ्यात वारी करतो साहेब, पण तुझ्यासारखा साहेब नाही पाहला. तू एसपी नाही, स्वतः पंढरीचा पांडुरंग मला नीरा नदीच्या कडेला एसपीच्या रूपात भेटलाच, एसपीच्या रूपात. अहो एवढा मोठा मान कशाला देता, आता लोणंद जवळ आहे, सांभाळते माऊली, तुम्ही या साहेब. साहेब आले खुर्चीवर बसले, आपले आसरू पुसत होते, ते दंड धरायला गेलते का नाही. ते दोघं आले, साहेब अहो ते 92 वर्षाचं म्हातारं तुमच्या समोर बसत होतं लघवीला, त्याला तर आम्ही उचलून मागं फेकत होतो, तुम्ही तर रूळ काय काढलं, टोप काय काढलं, दर्शन काय घेतलं. एसपी म्हटले, हो माझंच चुकलं नाही का, तुम्हा दोनही अधिकाऱ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी नेऊन सत्कार केला पाहिजे, क्या अतिरेकी पकडला म्हणून. काय गुन्हा केला माझ्या वारकऱ्यांना. अरे कधी कधी आपणही समजून घ्यायचं असतं अधिकारी साहेब, तुम्ही 1000-1500 पोलीस काट्या बंदुका घेऊन उभे, मी एसपीच्या ड्रेसमध्ये बसलेलो आहे, काय ताकद आहे या वारकऱ्याची माझ्यासमोर लघवीला बसायची. अरे इंद्रिय अनावर झाली असतील म्हणून लघवीला बसायचं. एसपीच्या अंगात काही सामर्थ्य नव्हतं, फक्त आदेशच द्यायचं काम होतं. वारकऱ्याच्या अंगाची कातडी सुलून निघली असते, पण एवढं सामर्थ्य असतानाही एसपी वारकऱ्याच्या चरणावर नतमस्तक होतात, हे अंतकरणातली दया आहे. बहु वाव पोटी समर्थाचे. जगद्गुरु तुकोबारायच्या अंगात सामर्थ्य नव्हतं, मम्माजी बोआ काट्याने मारलं रक्त मम्मा पाठ होऊ दिली, पण एका अपशब्दाने माझे तुकोबाराय बोलले नाही, मारा मारा या तुकारामाला, अरे आज नाही अधिकार कळायचा तुम्हाला, एकदा हे तुकोबाराय वैकुंठाला निघून जाऊ द्या, मग म्हणायला लावील की भाग्य आम्ही तुका दे केला म्हणून. सामर्थ्य नव्हतं त्या तुकोबारायमध्ये. आमचे गुरुवारी वैकुंठवासी विठ्ठल बाबा गोले म्हणायचे, बोआ तुकोबारायनी बोलणं लांबण मारणं लांबच, फक्त डोळे वटारून एकदा त्याच्याकडे पाहायचं होतं, त्याला जाळायला दुसरं सरपण आणावं लागलं नसतं, एवढं सामर्थ्य तुकोबारायनमध्ये होतं. पण वापरलं सामर्थ्य. आई वडील गेलेले होते, देहांत प्रायचित्त घेतलेलं, चिमुकल्या मुक्ताला भूक लागलेली, ज्ञानदादाला भूक लागलेली, निवृत्तीनाथांनी झोळी घेतली, निवृत्तीनाथांनी ज्ञानोबाराय भिक्षा मागायला निघाले, 4-5 घरं भिक्षा मागितली, पेट वाढलेलं, आता काय माहिती पुढं असं होईल. पुढच्या घडी भिक्षा मागितली तर घरातून कोणीतरी आलं पाहिलं, काय संन्याशाच्या कारट्यांनो, सकाळच्या रामपाड्यात घर पाठवायचं ठरवलं की काय तुम्ही आमचं, चालते इथून. एवढ्यावर थांबले नाही तर झोळी घेतली टारकीने फाडली. ज्ञानोबाराय पाहतच उभे राहिले. ज्ञानोबाराय म्हणतात, आम्ही पाणी पिऊन झोपो पण आज मुक्ता नाही झोपायची. ते खाली पीठ सांडलेलं निवृत्तीनाथांच्या पुढे आले. लहान होते माऊली. ज्ञानोबाराईंनी वरचं वरचं पीठ असं उचललं, या चांडाळानं बुटा भरली लाक मारली ज्ञानोबारायला. खाली पडले तर ज्ञानोबाराय म्हणतात, काका याच्यासाठीच आई वडील निघून गेलेत आमचे, तरी तुम्ही मारता ना. एवढं मारलं ज्ञानोबारायला, सामर्थ्य नव्हतं अंगात. ज्या ज्ञानोबाराईंना आपल्या पाठीवर मांडे भासता येतात त्या ज्ञानोबाराईंना त्याला भाजायचं अवघड होतं काय. पण सामर्थ्य असून सामर्थ्य वापरलं नाही म्हणून तर आज हे मंदिरामध्ये फोटो लागले ज्ञानोबाराय तुकोबारायचे.
आणि आज याची गरज आहे. एक लक्षात ठेवा, ते परवा पाठीमागे निवडणुका झाल्या तर आमचे रामायण सुरू असायचे, आयता समाज भेटायचा, बरीचशी नेती मंडळी रामायणाला आरतीला यायचे. आरतीला नव्हते, ते जनसंपर्क करायलाच, आयता समाज आणि समाज जमायला आता एवढंच क्षेत्र राहिलंय. नाहीतर त्यांना ट्रकने ट्रका पाठवू द्या, पैसे पाठवू द्या, तरी समाज जमत नाही. आणि इथं एवढा समाज जमतो आम्हाला सांगावं लागतं माग सरका म्हणून. नेतो की भीड लगानी पडते, नेते लोकांना समाज जमवा लागतो, इथं समाज पाठीमागं हटवावा लागतो. ते मग रामायणाला आले की मग शेवट बोलायचं, तर ते म्हटले महाराज अजून महाराष्ट्र आपला मागं राहिलाय. म्हणलं काय झालं मागं राहील, एवढा मागं राहिलाय. 1947 सालापासून आपण स्वतंत्र झालोय, पण आपण आपला अजूनही पंतप्रधान झाला नाही. म्हटलं एवढाच मागं राहिलाय ना, एवढाच ना. त्यांचं होऊ दिलं, एकमेक माझ्याच जमळ होता. त्यांचं झाल्यावर म्हटलं साहेब प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं आहे, आमचं पारमार्थिक आहे, तुमचं राजकीय आहे. तुमच्या दृष्टिकोनातून तुमच्या क्षेत्रातून महाराष्ट्र किती मागं राहिलंय तुम्ही सांगितलं ते तुम्ही पहा. 1947 सालापासून आपण स्वतंत्र झालो, पण अजून महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला नाही. पण वारकरी संप्रदायानं महाराष्ट्र संत प्रदान केला, हे काय कमी केलंय का? आज एक जिल्हा आणि एक तालुका दाखवा की या जिल्ह्यातून ज्ञानोबा तुकाराम भजन होत नाही, पालखी येत नाही. म्हणून लक्षात, आपण सगळे भाग्यवान आहे की धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. म्हणून आपण सगळी भाग्यवान मंडळी. आता ही रौप्य महोत्सव साजरा होतोय, पुढे सुवर्ण महोत्सव साजरा होईल, त्यावेळेला कोण असेल कोण नसेल, 25 वर्षांनी अजून सुवर्ण महोत्सव साजरा होईल. पण आपण याचे साक्षीदार आहोत. त्याने सर्वांना विनंती, हा उद्या काला झाला की सर्वांनी आमच्याही शताब्दी महोत्सव आळंदीला भव्य दिव्य स्वरूपामध्ये गुरुवारी ढोक महाराजांची रामकथा, गुरुवारी चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या मुखातून सद्गुरु जोग महाराजांचं चरित्र. म्हणून उद्या हा काला झाला की उद्या संध्याकाळीच बसा आणि आळंदीला या. तिथं राहण्याची अडचण असेल तर आम्हाला फोन करा, निवासाची व्यवस्था केली जाईल, सकाळच्या नाश्त्याची, दुपारच्या जेवणाची, संध्याकाळच्या जेवणाची. फार मोठा सोहळा चालू आहे, ज्यांना पाहायचा असेल युट्यूबवर सुद्धा जोग महाराज शताब्दी महोत्सव टाकलं तरी घरी बसूनही आपण पाहू शकता. सर्वांनी ज्यांना शक्य असेल त्यांनी आळंदीला या, शक्य नसेल त्यांनी घरी बसल्या युट्यूबवर आपण पाहू शकता. ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलं, एक वारकरी शिक्षण संस्थेचा विद्यार्थी, एक पंढरपूरचा भडकरी आणि एक वारकरी या नात्यानं तुम्हाला सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि मित्रनगर, आर्यंतनगर, विष्णूनगर, जवाहर कॉलनी हे सर्वांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व श्रोते संत सज्जन माईबाप या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्याबद्दल सप्ताह कमिटीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सदस्य सर्वांच्या वतीने तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. 9:15 झाले, 7:15 सुरू झालं बरोबर सोडतो, फक्त मी आणखीन 5 मिनिट घेणार आहे, फक्त कुणी उठणार नाही. ज्ञानोबाराईचं भजन होईल 2 मिनिट, 2 मिनिट मी काही सूचना देणार आहे आणि मग 1 मिनिट उद्याचं काही निवेदन असेल ते देतील, तोपर्यंत कुणी उठायचं नाही. जाता जाता विनंती एवढीच आहे, 25 वर्ष झालं या ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे पाठीमाग, आणि हे कार्यक्रमाचे माझे संबंध, मी कीर्तनकार झालो, रामायणाचार्य झालो, तिथून पुढे जुळले असं नाही. अनेक वर्षापासून मी पकवाज वाजवत होतो तेव्हापासून या कार्यक्रमाला आहे, काहीच्या लक्षात असेल काहीच्या नसेल. पुन्हा त्याच्यावर पुन्हा 2 कीर्तनं झाली, आदरणीय आंधळे महाराजांनीच निमंत्रण दिलं होतं त्याही वेळेला. आता हे माझं 3रं कीर्तन आहे. आनंद वाटतो याचा की त्यावेळेला थोड्या प्रमाणात होत असेल, पण आता दरवर्षी वाढत चाललंय. पाहतो मी आता पुढच्या वर्षी अजून वाढवावा लागतो मंडप, आहे का जागा तिकडं, कारण समाज वाढतच चाललाय इकडच्या बाजूला आहे. सुख घडो घडी वाढू लागेल. आता या पोरांचं वय आहे का टाळ घेऊन उभं राहायचं, बघा ते शेवटचं पोरग, आणि ते शेवटचं तरी ठीक आहे. आता इकडं बघा बसलं, आत्ता भाऊ साहेब आत्ता शिक बसलाय तो, मग मगापासून उभाच आहे. काय संस्कार आहे, लय झालं 4 वर्षाचा असेल ते लेकरू.
चारच वर्षाचं, पण त्याच्या आई वडिलाला कोटी कोटी धन्यवाद। अलीकडं संपत्ती कमवायच्या नादात, संपत्ती कमवायच्या नादात संततीवर संस्कार करायला आई वडील विसरूनच गेलेत। तुम्हा सगळ्या मायबापांना विनंती, बाबा संपत्ती जरूर कमवा पण संततीवर संस्कार चांगले लावा। तुम्ही कोट्यांनी संपत्ती मिळवली आणि संतती चांगली नाही घडवली, एका तासात पोरं उधळून लावतील दारू पिऊन। पण गरिबी असू द्या घरची, ही संतती चांगली असू द्या, लेकर गरिबीतली आपली भाकरीतली अर्धी भाकर मायबापाला दिल्याशिवाय राहणार नाही। तर सध्या एक आई वडील दोन दोन तीन तीन मुलांना सांभाळतात, लहानाचं मोठं करतात, लहानाचं मोठं, स्वतः उपवाशी राहतील, मुलांना जीव घालतील, स्वतः फाटके कपडे, मुलाला चांगले कपडे, त्यांना शिकवतील, राब राब राबतील रात्रंदिवस, माझं पोरग शिकलं पाहिजे, नोकरदार झालं पाहिजे। मग एक पोरग कलेक्टर, एक पोरग शिक्षक, एक मुलगा सिटी पाहतो, पण तीन मुलातलं एकही पोरग आई वडिलाला सांभाळत नाही, वाटण्या चालले आता वाटण्या। तीन मुलं असतील ना तर थोरलं म्हणत दादा काय आपण तिघ जण आहे ना, आई वडिलांच्या वाटण्या करा, म्हणजे आई एकाकडे वडील एकाकडे नाही, मग चार चार महिने राहू द्या एकेकाला, म्हणजे 12 महिने बरोबर होतात। हे दुर्दैव आहे सध्या। सगळ्यात मोठा परमार्थ सांगतो ऐका, आम्ही पाहतो काही काही रडतात आई वडील, महाराज अहो हे आजारी होत तर वडिलांनी डॉक्टरांनी औषध सांगितलं होतं, द्यायला तर खाल्ल्याशिवाय देऊ नका, हे तर खात नव्हतं, तापीनं अंग फनफन करत होत, हा चिवचा घास, हा कावचा घास म्हणून आम्ही जीव घातलो याला, लोक कुत्र्याला नीट भाकरी टाकतात, हे आम्हाला पिकून भाकरी मारते। म्हणून ज्यांचे आई वडील वारले ते जाऊ द्या, ते दुर्भाग्यवान आहे, पण ज्यांचे अजून आई वडील जिवंत आहे, तुम्हा सर्वांच्या चरणी प्रार्थना आहे। बाबा सगळ्यात मोठा परमार्थ सांगतो ऐका, सगळ्यात मोठा, आपले आई वडील जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्यामुळं आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात दुःखाचे आसरू येऊ देऊ नका, हाच सगळ्यात मोठा परमार्थ आहे। त्याला महिन्याला पंढरपूरला जायची गरज नाही, सर्व तीर्थ आई बापाच्या चरणाजवळ आहे। म्हणून मी पूर्वी आईचं कॅलेंडर, गाईचं कॅलेंडर, तुळशीचं कॅलेंडर, सदाचार, पण आता कॅलेंडर नाही, मी 3 वर्ष झालं अभ्यास करतोय। सध्याचं युग वारकरी संप्रदाय आणि सध्याचा हे कलियुगाचं वातावरण याचा अभ्यास करून मी एक पुस्तक छापलंय, पुस्तक, त्या पुस्तकाचं नाव आहे बाल संस्कार, आणि आज त्याची गरज आहे। नाव जरी बाल संस्कार असेल, नाव जरी बाल संस्कार असेल, तरी पालकांनी त्याच्यातून घेण्यासारखं आहे। मी 67 मुद्दे लिहिले त्याच्यात, 67, 108 पानाचं ती पुस्तक आहे। साधं एक पान झेरॉक्स करायचं म्हटलं तर 3 रुपये लागतात झेरॉक्सला, 100 पानं असतील तर 2 रुपयांनी 100 × 2 = 200 रुपये त्याची किंमत होते, पण त्या पुस्तकाची किंमत आम्ही ठेवली 80 रुपये, फक्त 80, आणि त्याच्यावर एक श्री विठ्ठल रोजनीशी ही डायरी आम्ही सप्रेम भेट देतोय। 67 मुद्दे दिले, मुलांनी आई वडिलांसोबत कसं राहावं, वडिलांनी मुलांसोबत कसं राहावं, मुलांनी अभ्यास केव्हा करावा, कोणत्या वेळेला करावा, बुद्धिमत्ता वाढण्यासाठी काय करावं, जीवनात कोणत्याही क्षेत्रात पाऊल टाका, त्याच्यात यशस्वी होण्यासाठी काय करावं, सगळी माहिती त्या पुस्तकात आहे। म्हणून अगदी 108 पानाचं असं चांगलं सुंदर जाड पुस्तक आहे, ज्यांना लागेल इथं गेटला माझी डस्टर गाडी उभी आहे, MH 14 43 66, ज्यांना लागेल त्यांनी गाडीतून घेऊन जा, घेऊन जा म्हणजे पैसे देऊन घेऊन जा। आणि त्याच्यावर आम्ही एक डायरी सप्रेम भेट दिली, काही काही लोक असे हुशार आहे ते म्हणतील पुस्तक राहू द्या, डायरीत द्या सप्रेम भेट। एक जण हॉटेलमध्ये गेलं, हॉटेलमध्ये, आणि हॉटेलमध्ये गेल्यावर म्हटलं गुलाबजामुन काय भाव, त्यांनी सांगितलं काय भाव असेल, आणि ते पाक, ते म्हणले गुलाबजामुनवर पाक मोफत आहे, ते असं हुशार होतं, ते म्हणलं जामन तुम्हालाच राहू द्या, पाकाची भरणी द्या आम्हाला। तसं कोणी म्हणलं पुस्तक राहू द्या, डायरी द्या, डायरी तशी भेटल पण 20 रुपयाला आहे, पण पुस्तक घेतलं तर त्याच्यावर आम्ही सप्रेम भेट देणार आहे। 1.5 वर्षाची ती डायरी आहे, 80 रुपये कुठं नाही जात तुमची, 80, चहा प्यायला गेलं तर 10 रुपयाला चहा झालाय, प्रेमाचा असो नाही तर येवले असो, चहा प्यायला गेले की 10 रुपयाला चहा, 7-8 जण गेले तर 80 रुपये जातील, पण 80 रुपयाचं घरी पुस्तक न्या। तुमची मुलं असू द्या, नातवंड असू द्या, पालक असू द्या, शिक्षक असू द्या, वारकरी संप्रदायातलं महाराष्ट्रातलं ते पहिलं पुस्तक आहे की जे सर्वांनी घरात ठेवावं असं, त्याचं नाव आहे बाल संस्कार।
म्हणून ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी गेटवर गाडी उभे, गाडीतून घेऊन जा. आणि ह्या एप्रिलला 20 एप्रिल ते पुढे 8 दिवस नाही एक महिनाभर आम्ही एक दोन धाम जगन्नाथपुरी यात्रेचं आयोजन केलेले वारकरी संप्रदायातली काही दिग्गज महाराज मंडळी एकत्रित येऊन जर कोणाला यायचं असेल त्याच्याही पत्रिका गाडीमध्ये झालेली कीर्तन सेवा सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. कॅमेरेवाले गेले का? ओ कॅमेरेवाले इकडे इकडे या, माझ्याकडे इकडे या. लगेच कुठं जाता तुम्ही? पत्रकार आहेत का? पत्रकार. वा वा, एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आंधळे महाराजांचं नियोजन म्हणल्यावर तिथं काय कमी आहे. आणि अखिल भारतीय वारकरी मंडळाचे ते अध्यक्ष आहेत आंधळे महाराज. आता पंढरपूरला त्यांच्या मंडळ मन मंदिरा गजर भक्तीचा.